परंतु पोलिसांनी आता या मनसेच्या सगळ्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना ताब्यात घेतलेला आहे। तर दुसरीकडे हा मॉलचा परिसर आपण पाहतोय, तर इथे मोठ्या प्रमाणात सध्या बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। हातात ही कोर्टाची ऑर्डर दिसते, ती दाखवा तुम्ही बघूया। तुमचा मॅडम, आय एम नॉट द स्पोक्सपर्सन। पण तुम्ही आता डील केलं, तुम्ही मनसैनिकांना समजवण्याचा प्रयत्न केलात, मान्य ना मला, पण तुम्ही मनसैनिकांना समजवण्याचा प्रयत्न केलात, काय सांगितलं तुम्ही? तुम्ही मनसैनिकांना काय सांगितलं? आय एम नॉट द स्पोक्सपर्सन। पण तुम्ही मनसैनिकांशी बोलत होतात, तुम्ही काय सांगितलं? म्हणतोय की मॉल कडनं आम्ही कुठलंही स्पष्टीकरण देऊ शकत नाही असं सांगितलं जात आहे। आणि इथे आपण बघतोय की मॉलची संपूर्ण सिक्युरिटी ही तैनात करण्यात आलेली आहे, तरी देखील आपण मॉल प्रशासनाशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे। सर, तुम्ही देखील होतात मनसैनिकांसोबत, काय सांगितलं तुम्ही, काय बाजू मांडलीत? आम्ही सुप्रीम कोर्टची ऑर्डर दाखवली त्यांना। तुम्ही काय बाजू मांडलीत मॉल कडून, काय बाजू मांडलीत मॉल कडनं, काय बाजू मांडलीत तेवढंच सांगा। सुप्रीम कोर्टची जी ऑर्डर आहे ती ऑर्डर दाखवण्यात आली, बस एवढंच मी म्हणत। सुप्रीम कोर्टाची जी ऑर्डर आहे ती तुम्ही दाखवताय असं सांगितलं। ऑर्डर दाखवलेली ऑर्डर रेकॉर्डवर आहे, ऑर्डर जी आहे ती ऑर्डर रेकॉर्ड बोलणं झालं तेवढंच सांगा। तुम्ही मराठी पाटी लावणार आहात का? तुम्ही मराठी पाट्या लावणार आहात का? लावलेले आहेत मराठी पाट्या काही दुकानांच्या बाकीत असा आक्षेप आहे। माझ्या माहितीप्रमाणे नाही आहे असं काही। 100% मराठी पाट्या आहेत फोनिक्स मॉलमध्ये? माझ्या माहितीप्रमाणे, मला जे सांगण्यात आलेलं आहे त्याच्याप्रमाणे पाट्या आहेत। तर तुमचं डेझिग्नेशन काय, मॉलमध्ये काय काम करताय तुम्ही? रोहन, रोहन, 100% मराठी पाट्या आहेत असं तुमचं म्हणणं आहे का? मराठीत पाटी टाकणार आहात का? मराठीमध्ये नावं टाकणार आम्हाला पुरा पॉवर कुठल्यातल्या मॉलमध्ये।